राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात. काय आहे जादूरावांचं मन रमावं म्हणून म्हटलं काहीतरी काढून ठेवावं. भारी की पुस्तक पण आहेत. अजून बरीच पुस्तक आहेत. काय आहे या घरात आमच्या नंतर पुस्तकाचा नाद फक्त रणजितरावांना लागला. बर आई साहेब कसा झाला प्रवास. जादून काही त्रास नाही दिला ना. नाही नाही अजिबातच नाही. उलट अगदी आश्चर्य वाटावं इतकं चांगलं वागल्यावर का जादूराव. सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होते. सगळीकडे लक्ष होतं त्यांचं. आदमीनी आहो जाहो करत होते. ऑब्झर्वेशन फार चांगलंय बर. चला देव पावलं म्हणायचा. नाही रणजितराव पावले असं म्हणूया. रणजितरावांच्या तालमी तयार झाले आहेत. आणि काय तुम्ही पण त्यांच्या तालमीत तयार झालात. रिझल्ट किती चांगला आहे. बाय द वे रणजितराव खूप खूप अभिनंदन तुमचं. नाही आम्हाला माहिती आहे सिक्रेट मिशन होतं ते. म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टींची सिक्रेसी पाळणं मस्त होतं. तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सुद्धा ते सिक्रेट अगदी पाळलं बरं का. पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही या शौर्य पदकाचे मानकरी ठरला असतात. हाय का नाही आई साहेब मला पण असंच वाटतंय की हे जे शौर्य पदक आहे ना ते मला नाही ह्यांना मिळायला हवं होतं. संजीवनी याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही ते डिझर्व करत नाही. काय संजीवनी त्या संकटाच्या समयी तुम्ही जे काय कार्य केलं ते अतुलनीय होतच. रणजितरावांच्या पराक्रमाचं बक्षीस तुम्हाला मिळतंय असं समजू नका. तुमचा पराक्रमही मोठाच होता. आई साहेब आहो पण तो एक अपघात होता. मी अजिबात नाही संजीवनी. नव्हे सब इन्स्पेक्टर संजीवनी ढाले पाटील यांचं क्रेडिट तुम्ही डिमिन करू नका. आम्ही खपवून घेणार नाही. एकदम आनंदाने हा पुरस्कार स्वीकारा बरं तुम्ही. आई साहेब आहो पण विषय संपला. आता घरच्यांसमोर तुमच्या पुरस्काराची बातमी आम्ही लीक केलीच आहे. आणि आता तुम्हाला पुरस्कार स्वीकारावाच लागेल. तुम्ही स्वीकारला नाही तर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तुम्हाला. तुम्ही जर म्हणालात की खरं तर या पुरस्काराचे मानकरी रणजितराव आहेत तर रणजितराव पुण्यामध्ये नेमकं काय करत होते हे सांगावं लागेल की नाही तुम्हाला. तुमचा पुरस्कार आहे तुम्ही तो स्वीकारा. जी आई साहेब.